शेतकऱ्यांना असं वाटतं ऊस तोडाली समजा आपलं स्टाफ सांगतो तुमच्या गांडी सण तोड्या नव्हे समजा एक बॉटल एक पाणी भरलं गेलं तुमच्या शासनाला असं आहे समजा ऊस दोन मिनिट बघा बरं समजून घ्या बघा मुद्दा महत्वाचा आहे बरं समजा ऊसाला कधी घे ज्या वेळेला समजा आता एक बॉटल एक पाणीची बाटली एक पाणीची आणि एक ह्याच बाटलीमध्ये साखर भरली पूर्ण भरून पूर्ण भरून वजन कसे जास्त मिळेल आपल्याला साखर जास्त मिळणार ज्या वेळेला आपण पोट आपला ओला असतो म्हणजे सेंद्रिय बाजूला पाण्याचं प्रमाण जास्त असेल त्यावेळेला ऊसाचं वजन आपल्याला कमी मिळतं पण ज्यावेळेला पूर्ण ज्या पोटा ऊस होतो म्हणजे जमीन कोरडी होती त्या पाण्यातलं म्हणजे पाण्याच्या बाजूनी ज्यावेळेला आपण शेंडा तोडतो त्या ऊसातलं पाण्याचं प्रमाण थोडंसं कमी होतं आणि त्या ठिकाणी साखर बदलतो आणि तुकडी आपल्याला वजन चांगलं मिळतं ऊसाचं पण ज्या शेतकऱ्यांना अनुभव आलेला आहे मग आपले जे थोर साहेब आहे ना त्यांचे पाहुणे देशमुख प्रशांत देशमुख याचे इंग्रजी त्यांनी ते उन्हाळ्यामध्ये जरी एप्रिल महिना असं ऊस पाणी भरून झाल्याच्या नंतर दीड महिन्याशिवाय ऊस तोडत नाही दीड महिन्यांनी ऊस तोडणार कारण जमीन एकदम काळी पुन्हा ज्या वेळेला जमीन कोरडी होती त्याच वेळेला ऊस तोडतो माझा स्वतः अनुभव सांगतो मार्च महिन्यामध्ये 25 दिवसांनी पोट पाठवली होती तेव्हा मी काय पोटला गेलो नाही पण लेबर म्हणले पोटवाला आहे 25 दिवस म्हणजे उन्हाळ्यामध्ये ज्या वेळेस ऊसाची दाटी चांगली असती म्हणजे ऊस वास होतो आम्हाला आणि पाचट जास्त असते खाली जमीन आपली ओली राहते आपल्याला वाटतं आपण जर 5 दिवसांनी पाणी 20 दिवसांनी पण जमीन खाली इतकी ओली असते आपली जरी महिन्यांनी ऊस तोडला तरी खाली जमिनीमध्ये ओल भरपूर आहे आणि ज्या वेळेला आपण पाणी देतो आणि 5-6 दिवसांनी ऊस तोडला काय होतं जमीन ज्या वेळेला ओली वाजते जमीन फुगली जाते आणि जमीनच्या लगत जरी आपण तोड केली जमीन तो वाळती खाली बसते आणि त्या ठिकाणी आपलं 3-4 सेंटीमीटर आपलं कांड्यावरती दिसते पण 3-4 सेंटीमीटर कांड्याचा जरी आपण विचार केला तर वरती तुटलं त्याच्यामध्ये आपलं कमीत कमी 700-800 किलोचं आपलं नुकसान होतं मागे सांगितलं 3 कांडी वाढली तर आपलं 60 नुकसान एका कांड्याचं 2 टन वजन मिळते आपल्याला तर ते 2-3 सेंटीमीटर कांडं जरी आपल्या वरती राहिलं त्या ठिकाणी आपला तोटा होतो आणि नंतर त्याचा ज्या वेळेला ऊस फडवा ठेवायचा आपल्याला त्या फडवा ठेवताना मग तिथं आपल्याला अडचण येते जमिनीला काही तोड नाही झाली आपण बुडके आपल्याला छाटावं लागतं आणि मग डोळ्याच्या जमिनीच्या वरतीचा जर एखादा डोळा असला तर डोळा त्या ठिकाणी वरच्या डोळ्यातून फुटवा आला नंतर मरून जातो आपल्याला बुडका छाटणी आपण करायला सांगतो की आपल्याला करावं लागत नाही जमीन पूर्ण कोरडी पाहिजे आपली ज्यावेळेला पूर्ण कोरडी जमीन असेल समस्या मागच्या वेळेला काटणं चालू झाला त्यावेळेला पाऊस होता ज्यावेळेला ट्रॅक्टर आपल्याकडे आले ती नुसतं ट्रॅक्टर आणून सुद्धा ट्रॅक्टर त्या नाही घाला जे शिवाळावं लागली नाही का जमीन ओली असेल त्या ठिकाणी खाली आपलं ट्रॅक्टर बसतं त्यांना मी आपलाच तोटा होतो जमीन त्या ठिकाणी ट्रॅक्टर पटकन निघाला पाहिजे त्या कोरडी जमीन असेल तर आपण असे परिसंवाद एका गटामध्ये एक कसं विभागवार कसं केलं नाही आपण आता सगळे गटवार आपण नियोजन केलेलं आहे आणि प्रत्येक गटामध्ये एक मेळावा असं आपण या गटाचा हा एकच मेळावा हा एक मेळावा तिकडे आमचं वडगाव पिंपळगाव तिकडे कधी आरवी उद्या आरवीला आहे बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका